पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्कारासंदर्भात जाहीर केलाय अध्यात्म समाज प्रबोधन सामाजिक प्रबोधन कार्याची दखल घेऊन पुरस्कार या पुरस्कारांना त्यांना गौरवण्यात येत आहे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही मान्यवरांनी आज रायगड जिल्ह्यातल्या रेवदंड येथे येऊन तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आता लोकशाहीसोबत स्वतः तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सॉरी कसं वाटतंय ही घोषणा झाल्यानंतर आणि या घोषणेला विलंब झाला असं वाटतंय का नाही असं काही वाटत नाही विलंब झाला असं वाटत नाही कारण का माझी तसं काय अपेक्षा पाहिजे होती असं काही नाही कारण कार्याची दखल घेतली हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे अशी एवढी श्रेष्ठत्व कुठेही विश्वामध्ये नसेल असं मला वाटतं कारण कार्याची था। दखल घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आज जे सगळं आहे कार्य आहे नासाहेबांच्यामुळे किंवा मी स्वतः आता काय मला जेवढं करता येईल तेवढं मी केलं शिवाय माझा मुलगा आहे सचिनचा करतो आणि शिवाय जे त्या बैठकीतले जे सदस्य सगळे आहेत सुद्धा म, म महत्त्वाचा हिस्सा याच्यामध्ये आहे महाराष्ट्र भूषण आपल्याला दिल्यानंतर या पुरस्काराची उंची वाढली असं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आणि याच्या पुढची काय कार्याची पद्धत असेल नाही नाही असं काय मला बघायची आवश्यकता नाही आहे कारण का बरोबर आहे नियंत मान असं की पुरस्कार मोठाच असतो त्याच्याबद्दल म्हणणं नाही पण त्या व्यक्तीला मिळणं हे फार महत्त्वाचं असतं कारण कार्याची दखल घेतल्याशिवाय व्यक्तीला महत्त्व देतलं व्यक्तीशिवाय कार्य होऊ शकत नाही कार्य होण्यासाठी व्यक्तीला व्यक्तीचं प्रत्यक्ष कार्य करणं महत्त्वाचं असतं कार्यकारण म्हणून व्यक्ती राहते शेवट पुरस्कार मोठाच आहे त्याच्याबद्दल म्हणणं नाही जा कोणताही पुरस्कार असो मोठा असो लहान असो हा पुरस्कार हा सगळ्यामध्ये फार मोठाच असतो कारण कार्याची दखल स वेगळ्या प्रकारे घेतली जाते आणि त्या का ह्याच्यापासून पुरस्कारापासून आणखीन कार्य करण्याची पद्धती आणखीन चांगल्या प्रकारे उत्साहजनक वाढते ह्याला फार महत्त्व आहे सचिन सुद्धा लोकशाहीसोबत आहेत आज घरातलं मंगल कार्य होतं आणि त्यातच ही घोषणा कसं बघते संपूर्ण कुटुंब नाही आनंद तर वाटणारच ना मुलाच्या मुंजी ज्या तर शासनाने स्वतः येऊन इथे येऊन पुरस्कार जाहीर केला हा आता आनंद होणारच ना एकूणच या पुरस्कारामुळे आज जो कार्यक्रम घरगुती होता त्यामध्ये दुग्ध शर्करा योग आहे अशीच ही धर्माधिकारी कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया आहे कॅमेरामन सर्वेसह सह भारत गोरेगावकर लोकशाही न्यूज रायगड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा